नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमल आहे। वाशिममध्ये सुद्धा आता लॉकडाऊनच्या नियमात बदल झाला असून अत्यावश्यक सेवा या आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सुरू असणार आहेत। यामध्ये मात्र कोरोना संबंधी सेवा बजावणाऱ्या सर्व यंत्रणा मात्र नियमितपणे सुरू असणार आहेत। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगभर पुन्हा एकदा थैमान घातले असून महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूदरही झपाट्याने वाढत आहे। ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि लॉकडाऊनच्या बंदिस्त झळाने महाराष्ट्र अगोदरच होरपळून निघाला आहे। नेमकी ही परिस्थिती जरी भयावह वाटत असली तरी कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील सध्या वाढत आहे। गत 6 दिवसांचा वाशिममधील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख जर पाहिला तर हा आलेख उतरता असून आज दिनांक 20 एप्रिल रोजी कालच्या रुग्णसंख्येपेक्षा कमी म्हणजे 386 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची आज जिल्ह्यात नोंद झाली तर तब्बल 416 रुग्णांनी कोरोनावर मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवला आहे। अजून एक सकारात्मक बाब अशी की वाशिम येथील प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर परमात्मा ठाकरे निर्मित आरोग्य रक्षक काढा हा कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे। 120 प्रकारच्या विविध नैसर्गिक वनस्पतींपासून निर्मित हा काढा घेतल्यानंतर शेकडो रुग्णांना दिलासा मिळत आहे। दरम्यान गत 1 वर्षांपासून डॉक्टर परमात्मा ठाकरे आणि त्यांची टीम हा आरोग्य रक्षक काढा शहरातील विविध कोविड विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांना मोफत वितरण करीत आहेत। मुंबई पुणे आदी महानगरातून देखील या काढ्याला सध्या मागणी होत आहे। पात्र हा वत्स गुलमल आहे। आपली संस्कृती आपला वसा। मी इथं 3 दिवसापासून आलेलो आहो। 3 दिवस झाले इथं मी हा काढा घेतलेला आहे आणि या काढ्यापासून माझं पोट जरा डांबरलेलं होतं, साफ झालेलं आहे। छातीमध्ये बी छाती मोकळी झालेली आहे। आजचा 3रा दिवस आहे हा काढा मी आता घेतला, पण सर्वांनी बी हा काढा घ्यावा। डॉक्टर ठाकरे सरांनी जो काढा बनवला आहे ते काढा आज मी 3 दिवस झाले घेत आहे। त्या 3 दिवसामध्ये एकच फरक पडला, जो सर्दी आणि निमोनियाचा जो आसार असतो तो या काढ्यामुळे बऱ्याचशाच प्रमाणात कमी होऊन, सर्दी ताप हे बऱ्याच प्रमाणात कमी होऊन त्याचा आम्हाला बराचसाच फायदा झालेला आहे। तरी ठाकरे सरांचे आम्ही खूप आभारी आहोत। गतवर्षीपासून कोरोनाचं जे आगमन झालं आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी वाताहत आपण पाहत आहोत, अशा परिस्थितीमध्ये सर आपलं जे काही कर्तव्य आहे रुग्णसेवेचं तर अतिशय प्रामाणिकपणे करत आहे। आणि आता आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी ही सगळी पॉझिटिव्ह पेशंट आहेत आणि या सगळ्यांना मोफत स्वरूपाचं असं सर काढ्याचं काम गेल्या वर्षभरापासून करत आहेत। मी या सरांच्या या स्तुत्य उपक्रमाचं अतिशय कौतुक करतो आणि अशा पद्धतीचं हे वाशिम जिल्ह्याला लागलेलं हे भूषण आहे वैद्यकीय क्षेत्रातलं, असं मी या ठिकाणी या प्रसंगी निश्चितच सांगेल। तसेच सरांच्या माध्यमातून जो आरोग्य रक्षक काढा दिला जात आहे त्याचं ज्या लोकांना कोरोनाचं पॉझिटिव्ह आलेलं आहे त्यांनी तर अवश्य घ्यावाच, परंतु ज्यांना असे काही लक्षणं वाटत असतील, त्यांची टेस्ट झाली नसेल, अशांनी सुद्धा सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांचं काढा नक्कीच घ्यावा आणि या माध्यमातून आपण आपलं जीवन सुखकर बनवावं असं मी आपल्याला आवाहन करतो। दुसरी लाट जेव्हा सुरू झाली तेव्हा कोरोना अधिकच भयंकर झालेला आहे। रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत, मृत्यूदर देखील वाढलेला आहे, परंतु त्यामध्ये देखील आपल्या वाशिमचा जो काढा आहे ज्या काढ्याची आता जी डिमांड आहे ती पूर्ण राज्यभर होत आहे। गेल्या 1 वर्षापासून डॉक्टर परमात्मा ठाकरे हे कोविड रुग्णांना नव्हे तर सर्वसाधारण लोकांना देखील ज्यांना लक्षणे आहेत किंवा काही सर्दी ताप आहे अशांना देखील ते काढा वाटत आहेत। सर, गेल्या 1 वर्षापासून तुम्ही ही सेवा बजावत आहात, लोकांचा नेमका काय अनुभव आहे आणि आत्ता त्याची किती गरज आहे? नमस्कार, मी वैद्य परमात्मा ठाकरे। जवळपास वर्षापासून आपल्या याच्यात काम चालू आहे।
आणि आयुर्वेदाच्या उपचाराने चालू आहे। आता बरेच लोकांना लक्षणं सर्दी खोकला ताप ह्या स्वरूपाचं दिसत आहेत, परंतु याच्यामध्ये काय होत आहे, तीन स्टेजमध्ये हा कोरोनाचं डिवायडेशन आहे, माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर। माइल्ड आणि मॉडरेट या दोन गटामध्ये सर्वसाधारण लक्षणे आढळतात, सर्दी खोकला ताप किंवा हलकीशी छाती दुखणे। परंतु ज्या लोक ज्यांना बी पी शुगर कोलेस्ट्रॉल काही दुसरे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, त्या लोकांना हे सिव्हिअर गटामध्ये डायरेक्ट पेशंट चाललेले आहेत। मग त्यांना एस पी ओ टू कमी होतो, छाती दुखायला लागतं, श्वास घेताना अडथळा होतो, श्वास घेतल्याच्या नंतर छाती दुखल्यासारखं होतं, श्वास पुन्हा सोडताना पण त्रास होतो। तर ह्या सर्व गोष्टी सगळ्या लक्षात घेता आयुर्वेदामध्ये भरपूर उपचार पद्धती अवेलेबल आहे, आणि त्या पद्धतीने आरोग्य रक्षक काढ्याचं संशोधन करून त्याच्यामध्ये काही ओल्या ताज्या वनस्पती आणून पेशंटला दोन दोन तीन तीन डोसमध्ये माइल्ड आणि मॉडरेट गटातले रुग्ण हे बरे होत आहेत, असा लोकांचा लोक किंवा पेशंट हे आम्हाला सांगतात। आणि हे तर आम्ही वर्षापासून बघतच आहे, आणि हा जो आता अशी मुलाखतीचा प्रश्न आहे तर हे जनजागृती करण्यासाठीच आपण ठेवलेलं आहे। याच्यामध्ये लोकांनी घाबरू नये आणि आरोग्यरक्षक काढ्याचं पूर्णतः उपयोग करून घ्यावे। आणि जनतेला मी एकच विनंती करतो की तुम्ही घाबरू नका, स्थिर ठेवा, मन स्थिर राहा आणि गोंधळून जाऊ नका। सर काही लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर जाऊन टेस्ट करा, काही तपासण्या करा आणि योग्य ते डॉक्टरचा सल्ला घ्या। आपण या संकटातून लवकरात लवकरच बाहेर पडू, आणि जे ज्या लोकांनी आयुर्वेदाची औषधं एक ॲलोपॅथीच्या उपचारासोबत घेतले त्यांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन झालेलेच नाहीत, ही मी माझा अनुभव आहे। आणि जे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन म्हणजे काय होतं, लंग्स फायब्रोसिस व्हायला लागतात, कन्सोलिडेशन व्हायला लागतं, परंतु हे औषधं जर सुरुवातीपासून चालू असले तर हे असे काही उपद्रव होत नाहीत, आणि पुढे पेशंटला सुखरूप त्याचा प्राणही वाचतो आणि त्याचा जीवही वाचून त्याचं आर्थिक हननसुद्धा कमी व्हायला लागतं। सर आता तुम्ही दररोज सायंकाळच्या वेळी कोविड सेंटरला जाऊन हा काढा वाटतात, जर सर्वसामान्य लोकांना जर हवा असेल तर तो कसा घेता येईल? आपल्या दवाखान्यामध्ये याचं काढ्याचं बनवून याची प्रोसेस चालू राहते, आपल्या दवाखान्यामध्ये यावं आणि औषधाचा काढा त्यांनी घेऊन जावा। शुल्क वगैरे आहे? शुल्क वगैरे जे आहे ते 200 रुपये फक्त एका पेशंटचे आहेत, आणि आपण जे गव्हर्नमेंटमध्ये काम करतो तर ते आपण निःशुल्कच काम करतोय। आणि आपल्याला फक्त याच्यातून एवढंच करायचं की जनतेला याच्यातून सुखरूप वाचवायचंय आणि नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन ही पुढे आपल्याला टाळायचे आहेत। तर वाशिमचा आरोग्य रक्षक काढा हा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची मागणी होऊ घातलेली आहे। बऱ्याचशा कोविड रुग्णांना याच्यापासून थोडा रिलीफ मिळत आहेत, गेल्या वर्षभरापासून कोविड रुग्णांना ते काढा देत आहेत, त्यांनाही त्याच्यापासून बरेच रिझल्ट येत आहेत। तुम्ही देखील एक प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो आपण, तर या काढ्याचा आपण जर उपयोग केला नक्कीच आपली इम्युनिटी पॉवर आपण वाढवू शकाल। तर एकदा ट्राय करायला हरकत नाही, पात्र हा उत्सुक मुलाही।